हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील पोत्रा या गावची ओळख ही सैनिकांचं गाव अशी आहे। या गावाने आजवरती जवळपास 60 सैनिक हे देशसेवेसाठी दिलेले आहेत। मागील अनेक वर्षांची परंपरा या गावाने आजही कायम ठेवली आहे। चला तर मग जाऊयात पोत्रा या गावी। हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात असलेले पोत्रा हे गाव शूर सैनिकांचं गाव म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे। आजवर या गावाने 60 अधिक सैनिक देशसेवेसाठी दिलेत। देश रक्षणासाठी लष्करात दाखल होण्याची ही परंपरा आजही कायम आहे। गावातून सैनिक सेवेत दाखल होण्याचा पहिला मान दिवंगत खंडेराव नरहरी रणवीर यांना जातो। त्यांनी मराठा इन्फंट्रीमध्ये सैनिक दलात सेवा दिली आहे। भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी बजावलेल्या गौरवपूर्ण कामगिरीनंतर ते नायब सुभेदार झाले। या गावामध्ये आम्ही भरती होण्याच्या पूर्वीही पुराने फौजी होते। त्यांच्याकडून आम्हाला हमेशा प्रेरणा मिळत होती आणि आमची एवढी इच्छा होत होती की आम्हाला एकदा चान्स देशाचा मिळावा म्हणून। अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आमचे दिवस जात होते ज्या वेळेला, परंतु फौजमध्ये गेल्याच्या कारणानं एक तर अंगामध्ये नया रूप आला, देशसेवेचा अभिमान आला आणि आमचे जे सिनियर लोक होते त्यांचे मार्गदर्शन आम्हाला खूप लाभले आणि आम्हाला फौजमध्ये जाण्यासाठी त्यांनी प्रेरित। खंडेराव नरहरी रणवीर यांची प्रेरणा घेऊन गावातील अनेक युवक लष्करात दाखल झाले। गावातील कॅप्टन, सुभेदार, मेजर, नायक, लान्स नायक, शिपाई आदी पदांवर सैन्यात काम केलेले 25 ते 30 सैनिक सेवानिवृत्त आहेत। सेवानिवृत्त झालेले सैनिक स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनानिमित्त युवकांना सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रेरणा देतात। देशसेवेसाठी मी 17 वर्षे काम केलेलं आहे, पण मुलाची इच्छा असल्यामुळं आम्ही त्यांना हिंमत दिली, आम्ही देशसेवा करून आलेलो आहे। त्यानंतर आम्ही बी आमच्या मुलाला देशसेवेसाठी पाठवण्याची आमची मनापासून इच्छा आहे आणि अभिमान आहे, गर्व आहे। तीन वर्षांपूर्वी स्वाती मुलगीर या युवतीनंही भरतीची तयारी सुरू केली आहे। जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा हा जणू त्यांच्या रक्तातच भिनलेला आहे। गावातील सैनिक, वीर सैनिक देशाचे रक्षण करीत आहेत व 60 वर देशाचे रक्षण करीत आहेत, तर मला खूप अभिमान आहे, मला गर्व आहे की माझ्या गावातील सर्व देशासाठी लढण्याची झुंज त्यांच्यात आहे। त्या गावाचे सैनिक देशाचे रक्षण करीत आहेत, त्या गावची मी सरपंच आहे, मला याचा खूप अभिमान आहे। पोत्रा गावच्या उदाहरणावरून महाराष्ट्राचे देशसेवेतील योगदान लक्षात येतं। महाराष्ट्राच्या मातीत या सेवेचं बीज रुजलंय। हा देशाचा अभिमान आपण कायमस्वरूपी जपला पाहिजे। इथं जन्मती वीर जवान हे उद्गार खरे असल्याचं हिंगोली जिल्ह्यातल्या पोत्रा गावानं दाखवून दिलंय। उमेश चक्कर, AM News, हिंगोली।